माणसांनी सांगितलेल्या माणसांच्या माणुसकीच्या जगण्याच्या गोष्टी घेऊन आला आहे यंदाचा अक्षरलिपी दिवाळी विशेषांक। जाणत्या लेखकांचं विचार मंथन, नव्या लेखकांनी घेतलेला माणसांचा शोध बोध आणि अनवट विषयांवरील निपक्ष भाष्य, यातून अक्षरलिपी रंगली आहे। साहित्य आणि समाजभान जागवणारं वसंत आबाजी डहाके यांचं मुक्तचिंतन, सत्याचा आरसा दाखवणारं साहिल कबीर यांचं कथन, शब्दालयच्या सुमती लांडे यांच्यासाठी श्रीकांत देशमुख यांनी विणलेला शब्दांचा तानाबाना, आणि चौकटी बाहेरचे चित्र रंग शोधणाऱ्या अनवर हुसेन यांच्याशी प्रतीक पुरी यांनी केलेली खुमासदार बातचीत, मंगोलियाच्या चौखोर साम्राज्याचा मिलिंद बोकील यांनी घेतलेला शोध आणि तीन जगांवरील पावसांचा सुकल्प कारंजेकर यांनी घेतलेला वेध, स्त्री केंद्रित शेतीच्या प्रयोगाविषयी रेणुका कल्पना, तर शेतीत रमलेल्या लेखकाविषयी सांगत आहेत ऋषिकेश पाळंदे, सोबत अजय कांडर, मिलिंद सुधाकर जोशी आणि गणेश मनोहर कुलकर्णी यांचे आगळे वेगळे लेख। डॉक्टर ऐश्वर्या रेवडकर, प्रसाद कुमठेकर आणि किरण क्षीरसागर यांच्या खणखणीत कथांसोबत जयप्रकाश सावंत यांची अनुवादित कथा देखील या अंकात आहे। अनिल साबळे, सॅबी परेरा यांनी अतरंगी माणसांच्या गोष्टी लिहिल्या आहेत, तर कल्पना दुधाळ, माधवी भट यांनी जगण्याची चित्रपेर केली आहे। प्रज्ञा दया पवार, सिसिलिया कारव्हालो, पांडुरंग सुतार या ज्येष्ठांसोबत नव्या दमाच्या कवी कवयित्रींच्या कवितांनी अंक बहरला आहे। अक्षरलिपीच्या संपादनाची धुरा मनोहर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले आणि प्रतीक पुरी यांनी सांभाळली आहे। अंकाचं अर्थवाही मुखपृष्ठ अनवर हुसेन यांचं, तर मांडणी संदीप साळुंके यांची आहे। भवतालाची कथा सांगणाऱ्या अक्षरलिपीच्या शब्द प्रवासाचे सहयात्री होण्यासाठी तुम्हा सर्वांना सस्नेह आमंत्रण।